नमस्कार मंडळी, कुबेर प्रकाशनाच्या संवादिनी पुस्तकातील कथा वाचन सदरात तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी रूपाली मोनिश खेरनार या सदरात दर गुरुवारी तुम्हाला एक नवीन कथा ऐकवते। आज मी जी कथा तुम्हाला ऐकवणार आहे ती लिहिली आहे सूरतच्या मीनाक्षी आडे यांनी आणि कथेचे नाव आहे घन निळा। पावसाची रिमझिम, क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस, सगळीकडे हिरवाई म्हणजेच श्रावणाचे आगमन। श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, पानातून उलगडला अवचित हिरवा मोर पिसारा। श्रावण महिना सणांची मांदियाळी घेऊनच अवतरतो। नागपंचमी पासून सणांची मालिकाच सुरू होते। शिवभक्तांसाठी अवघा श्रावणच शिवस्वरूप असतो। प्रत्येक शिवमंदिरात श्रावण सोमवारी शिवभक्तांच्या रांगा लागतात। आज केदारेश्वर महादेव मंदिरात तर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। आजचा दुसरा सोमवार, मंदिराच्या सभागृहाच्या पायरीपासून ते मंदिराच्या चारही दिशांना जवळजवळ 1.5 किलोमीटर पर्यंत जत्रा भरते। सभागृहाच्या वरांड्यात देवाची भरजरी वस्त्र, मूर्त्या, पूजेची भांडी विकणारे आपली दुकाने थाटतात। पिंपळाच्या पारापासून मातीची भांडी, मातीच्या वस्तू विकणारे असतात। बाजूलाच लोखंडी तवे, उलथणे, चिमटे, लोखंडी कढया वगैरे लोखंडी वस्तू विकणारे बसतात। फुलांची दुकाने लावणारे सतत बेल घ्या, फुले घ्या, हार प्रसाद घ्या, नारळ घ्या असे ओरडत असतात। मंदिरात जाण्याची रांगही तिथूनच मारुतीच्या शेपटासारखी वाढत असते। मग रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिकची खेळणी, कागदाच्या शोभेच्या वस्तू, बॅटरीवर चालणारी खेळणी, मातीची खेळणी, सजावटीचे सामान, समोरच बैलपोळा येणार असल्यामुळे बैलांना सजवण्यासाठी लागणारे सामान, सारे काही झकपक दुकानामध्ये मांडलेले असते। मिठाईवाले आपापली दुकाने थाटून बसलेली असतात। काही लोक केवळ शिवदर्शनासाठीच आलेले असतात, ते मंदिराच्या रांगेत उभे राहतात। काही केवळ जत्रेत फिरून मनोरंजन करण्यासाठीच येतात। विशेषतः शाळेतली मुले, त्यांना जत्रा फिरण्यातच मजा वाटते। बाया बापड्या आपल्याला घरात काय कामाला येईल, काय स्वस्तात पडेल यात जास्त गुंतलेल्या असतात। त्या मंदिरात घाईघाईने दर्शन घेतात आणि लगबगीने जत्रेत फिरून घरी जाण्याच्या फिकिरीत असतात। मंदिरात दर्शनाच्या रांगेतले शिवभक्त बेलफुले विकत घेतात, प्रसाद नारळ घेतात। अशाच भक्तांची आतुरतेने वाट बघत असतो 10-11 वर्षांचा गजा। त्याने आज जरा चांगली जागा पटकावली आहे। समोर एक जुनी चादर पसरून त्यावर बेलाच्या पानांचा ढीग आहे। मोजलेल्या 108 पानांचे पुढे वेगळे ठेवले आहेत। घ्या ना काकू, 108 पानांचा बेलपुडा। ताई, महादेवासाठी बेलफुले घ्या, प्रसाद घ्या। ओ काका, बेलफुले घ्या ना, गजा सवयीने ओरडत होता। आज त्याच्या ओरडण्यात जीव नव्हता। गेला सोमवार फारसा धंदा झाला नाही, त्यामुळे बाप त्याला ओरडला होता। आई ही करवाडली होती। गजा उदास झाला। इतकी मेहनत करूनही हातात काही पैसा येतच नाही। छोटा राजू जत्रेतली वेगवेगळी खेळणी बघून हरकून गेला। त्याने बॅटरीवर धावणारी एक मोटार पाहिली होती। ती मोटार पाहिजे म्हणून गेल्या सोमवारी हट्ट करून बापाच्या हातचा मार खाल्ला होता। ते आठवून गजूने आज तरी चांगला धंदा होऊ दे म्हणून महादेवालाच साकडे घातले होते। चिमीला भाऊली घेऊन जायची त्याला खूप इच्छा होती। गोरी गोरी सोनेरी केसांची बाहुली बघून चिमी आनंदाने किती नाचेल हे चित्र डोळ्यापुढे आणून तो हुरूपाने ओरडत होता। मध्येच हातापायावर पडलेल्या ओरखड्यांवरून हात फिरवत होता। आज पहाटेच लवकर उठून तो जवळच्या बापटवाड्यांच्या मागच्या आवारात असलेल्या बेलाची पाने तोडून आणण्यासाठी तारेच्या कुंपणामधून आत घुसला। चाहूल घेत घेत हळूच झाडाजवळ आला। झाडावर चढताना लाल तेल मुंग्या डसल्या, तरी जमेल तितका बेलाचा पाला ओरबडण्याचा प्रयत्न तो करत होता। बेलाचे मोठे मोठे हिरवे काटे त्याला ओरखडत होते। भरपूर पाने तोडल्यावर तो खाली उतरला। सोबत आणलेल्या पोत्यात बेल भरत असतानाच बापट काका मागच्या दारी आले। गजाला पाहून त्याच्या अंगावर धावून आले।
गजाने चपळाईने पोते तारेच्या कुंपणाबाहेर फेकले, तरी गजाचे बखोटे त्यांनी पकडलेच. चोरट्या, तुला पोलिसांच्या तावडीत देतो, नेहमी आमच्या आवारात घुसतोस, काही ना काहीतरी चोरत असतोस, काका चिडले होते. काका, आजचा दिवस सोडून द्या, आता पुन्हा नाही घुसणार काका, गजा कळवळून म्हणाला, कारण काकांनी त्याचा हात पिरगळून धरला होता. काका काहीतरी बोलणार एवढ्यात तो हिसडा मारून पळाला आणि कसा बसा तारेच्या फटीतून निसटला. त्या प्रयत्नात त्याला खूप ओरखडे पडले. एक तारेचा काटा तर कचकन मांडीत घुसला आणि रक्त आले, पण तिकडे दुर्लक्ष करून तो पोते उचलून सुसाट पळाला. तो सरळ आपल्या खोपट्यात येऊनच थांबला. शाळेला तर आज चाट मारायचीच होती, धंदा महत्वाचा, त्यामुळे श्रावण सोमवार त्याला आवडे. आज तर काहीही करून त्याला राजूसाठी मोटार आणि चिमीसाठी बाहुली घ्यायचीच होती. ओरडून ओरडून घशाला कोरड पडली होती. जवळच्या प्लॅस्टिकच्या जुन्या बाटीतले पाणी तो ढसा ढसा प्यायला. आईला भाकर आणायला पीठ मिळाले तर ती भाकर करेल, मगच राजू मला जेवण आणून देईल, गजाने असा विचार केला. तोपर्यंत खूप पाणी पीत पोटाला गप्प ठेवणे हेच त्याच्या हातात होते. एकदा त्याने पोत्याचा काट उचलून पैसे मोजले, काही म्हणण्या घेण्याजोगी रक्कम नव्हती ती. गजू उदासला, थोडी पेंग आल्यासारखे वाटले, म्हणून मागच्या पोत्याला रेलून बसला. दुपारी स्वयंपाक जेवणे खावणे आटोपल्यानंतर बायका देवळात येतील तेव्हा खरी विक्री होईल. आता सायंकाळ ढळली होती, जत्रा संपत आली. आता गजूने पैसे मोजले, आईला घरात पैसे दिल्यावर तो मोटार किंवा भाऊली काहीतरी एकच घेऊ शकला असता. हिरमुसला, थकला भागला गजू रडवेले तोंड करून खाली मान घालून बसून राहिला. काय करावे ते त्याला कळेच ना. काय रे मुला, केवढ्याला दिला बेलपुडा? एक आवाज ऐकून गजूने वर पाहिले. बापरे, गुरुजी आणि त्यांची बायको समोर उभे होते. गजू भावचळला, पण लगबगीने त्याने 108 पानांचा बेलपुडा त्यांना दिला. वर पळसाच्या पानात भरपूर फुले आणि सुट्टी बेलपाने पण दिली. घ्या गुरुजी, फक्त 15 रुपये. काय रे, म्हणून दर सोमवारी शाळेत गैरहजर असतोच वाटतं, आणि असा मरगळलेला का दिसतो आहेस? जेवलास की नाही? गुरुजी म्हणाले. जेवतो ना, आईने डबा पाठवला तर. मला भावासाठी मोटार आणि बहिणीला बावली घ्यायची आहे, म्हणून विक्री करत बसलोय, गजू उत्तरला. गजूचे मलूल तोंड, बेलाचा उरलेला ढीग सगळे पाहून गुरुजी समजले. अग, तू लक्ष बेलपत्रीचा नेम धरला होतास ना, चल मग आज पूर्ण करून टाक. अहो, पण आज? हो, आजच कर. गजू, एक काम कर, हा सगळा बेल तुझ्या टोपल्यात भरून काकूंसोबत मंदिरात जा. काकू बेल वाहील, तू परत ये. हो गुरुजी. गजूने पटापट बेल टोपल्यात भरला आणि काकूसोबत देवळात जाऊन टोपले ठेवून आला. गुरुजींनी 100 च्या 3 नोटा त्याच्या हातात ठेवल्या. आपल्या हातातल्या नोटांकडे बघून गजू खूपच आनंदित झाला. बघतोस काय रे, जत्रा संपायची वेळ होत आली आहे, जा तुला काय काय घ्यायचे आहे ते घेऊन ये, पळ लवकर. गजू भांबावून फाटकी चप्पल कशी बशी पायात सरकवत आधी भाऊलीच्या दुकानाकडे धावला. गुरुजींनी देवळाच्या कळसाला तिथूनच हात जोडले आणि म्हणाले, शिवशंभो शिवशंभो. ऊन पावसाचा हा खेळ गजूच्या चेहऱ्यावर पाहिलेला, हा श्रावण मी पाहिलेला. तर पाहिलेत मित्रांनो, आपल्या देशात गरीब आणि श्रीमंतांची खूप मोठी दरी आहे. एकीकडे आपण बघतो की श्रीमंतांची मुले काही विचार न करता अमाप पैसा उधळत असतात, तर दुसरीकडे गरिबांच्या मुलांना छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात, आणि यानंतरही त्यांच्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही, अनेकदा त्यांना आपल्या मनाला मुरडच घालावी लागते. अशा वेळी गुरुजींसारखे काही लोक देवदूत बनून येतात आणि अनपेक्षितपणे त्यांच्या इच्छा पूर्ण करून जातात. खूप छान संदेश या कथेतून आपल्याला मिळाला आहे. आपणही अशा छोट्याशा मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.
कारण त्यातून त्यांना जो आनंद मिळतो ना, तो आनंद पाहून आपल्यालाही स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळते। तेव्हा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन कथेसोबत। धन्यवाद।